पदवीधर मतदार संघ के उम्मीदवार नामांकन भरने के आखिरी दिन भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी संदीप जोशी ने नामांकन भरा। भाजपा के पदवीधर के प्रत्याशी संदीप जोशी ने गुरुवार को दिग्गज नेताओं की उपस्थिति में अपना नामांकन भरा। संविधान चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को माल्यार्पण कर जोशी ने नामांकन भरा। इस समय पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, पूर्व पालक मंत्री और पदवीधर चुनाव के प्रभारी चंद्रशेखर बावनकुए, शहर उपाध्यक्ष प्रवीण दटके सहित अन्य नेता एवं पदाधिकारी उपस्थित थे। सुधीर मुनगंटीवार ने विश्वास दिलाया है कि संदीप जोशी बहुमत से जीत कर आएंगे, जिससे अगली बार विरोधी चुनाव में खड़े रहने के पहले 10 बार सोचेंगे। भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षानी पदवीधर मतदार संघाची उमेदवारी श्री संदीप जोशी यांना दिलेली आहे। या पदवीधर मतदार संघाचं वैशिष्ट्य जेव्हा भारतीय जनता पार्टी पासून सत्ता कोसो दूर होती तेव्हाही सुशिक्षित सुजान मतदार हा नेहमीच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या सोबत उभा राहिला आणि लोकशाहीची सुंदरता या निवडणुकीमध्ये व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नेहमीच निवडून दिलं। आज देशात ज्या निवडणुका 2 दिवसापूर्वी झाल्यात आणि त्याचे निकाल 2 दिवसापूर्वी आलेत, सारा देश माननीय नरेंद्र मोदीजींच्या देशहिताच्या विचाराच्या पाठीशी उभा आहे आणि मला विश्वास आहे की या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत श्री संदीप जोशी यांना पदवीधर मतदार निवडून तर देतीलच, पण इतक्या प्रचंड बहुमतांनी निवडून देतील की भविष्यामध्ये पदवीधर मतदारसंघात काँग्रेस व मित्र पक्षाचा उमेदवार उभा राहताना 1000 विचार करेल एवढ्या शक्तीनी श्री संदीप जोशी यांना निवडून देतील। खरं तर आज महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस व मित्र पक्षाचं सरकार आहे त्यांनी विदर्भावर अन्याय करण्याची परंपरा सुरू केली आहे। वैधानिक विकास मंडळ, जे वैधानिक विकास मंडळाचं सुरक्षा कवच हे विदर्भाच्या विकासाला होतं, ते सुरक्षा कवच या सरकारनी तोडून काढलं, मोडून काढलं आणि विदर्भाच्या पैशावर वाईट नजर ठेवत 30 एप्रिलपासून अजूनपर्यंत या ठिकाणी विदर्भाचं वैधानिक विकास मंडळ न करणाऱ्या सरकारला ही धडा शिकवण्याची संधी आहे। विदर्भाचा पूर आणि इतर भागातल्या पुरामध्ये भेदभाव करणाऱ्या सरकारला निश्चितपणे एक या ठिकाणी धडा शिकवण्याची संधी या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आहे। विदर्भावर सातत्याने अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्धात हे मतदान पदवीधर मतदार करत संदीप जोशी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देत आज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही विनम्र अभिवादन केलं, नमन केलं, वंदन केलं, त्यांच्या चरणी आशीर्वाद मागितले आणि संदीप जोशी निवडून येऊन या संविधानाच्या नुसार या विदर्भाच्या पदवीधरांचा आवाज बुलंद करतील हा विश्वास व्यक्त करतो आणि प्रचंड बहुमतांनी संदीप जोशी निवडून यावेत यासाठी मी मतदारांना हृदयापासून मनापासून आवाहन करतो की विदर्भाच्या अन्यायावर बुलंद आवाज आपल्या विधान परिषदेमध्ये पोहोचवण्यासाठी पदवीधरांनी सुजानतेनी माननीय श्री संदीप जोशी यांना व भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा। धन्यवाद। त्यापेक्षा या विदर्भावर अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही अन्यायाचा विरोधात आपल्याला मतदान करत संदीप जोशींना निवडून द्यायचं आहे। या अगोदर अनेक प्रयत्न झाले पण पदवीधर मतदारसंघ हा संघटनेच्या शक्तीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष जिंकत आला आहे आणि याही निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकून येईल याबद्दल शंका नाही। आता राष्ट्रवादीचा उमेदवार राहील की काँग्रेसचा राहील, शिवसेनेचा पाठिंबा कुठून राहील, अजूनही राहील की बाजूनी राहील, यापेक्षा या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघ भाजप मित्रपक्षाच्या बाजूने उभा राहील हा विश्वास आहे। म्हणूनच मी सांगितलं वैधानिक विकास मंडळ असेल, पूर परिस्थितीवर मदत करण्याचा प्रश्न असेल की आता नागपूर करार जो 1956 झाला त्यासाठी सुद्धा हा भंग असेल, म्हणजे आता तर मला वाटतं की याचं संशोधन करणाऱ्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे की नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं तर कोरोना होतो आणि मुंबईत अधिवेशन घेतलं तर कोरोना होत नाही। आता याचा हा यांचा जो
सुपीक डोक्यात का रिसर्च आहे या का नोबेल पुरस्कारासाठी महाराष्ट्र सरकार ने एकमताने नाव पाठवण्याची आवश्यकता है कि नागपुर अधिवेशनाचा कराराचा भंग घेऊन हा मुंबईचा अधिवेशन करता है। मग कमीत कमी विदर्भाच्या जनतेची मागणी आहे कि या करारानुसार जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी 12 ऑगस्ट 1960 का विधानसभेत भाषण दिलं त्यानुसार मार्चचं अधिवेशन बजेट सेशन हे नागपूरला झालं पाहिजे, नाही तर विदर्भातली जनता कदापिही यांना माफ करणार नाही हे मात्र नक्की आहे। भावना व्यक्त केली पदवीधर मतदार संघ हा भारतीय जनता पार्टीचा गड राहेगा आणि पदवीधर मतदार हा महाराष्ट्राचाच नवे तर या देशामध्ये जिथं जिथं विधान परिषदा आहे व पदवीधर मतदार संघ आहे त्या त्या ठिकाणी साधारणतः पदवीधर मतदार हा भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या विचारावर आपला मतरूपी आशीर्वाद देत पसंती क्रमांक एक देत नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देत आला आहे। संघ के द्वारा भारतीय जनता पार्टी और मित्र पार्टियों ने श्री संदीप दिवाकर जोशी जी को अपना प्रत्याशी बनाया है। इस नागपुर पदवीधर की ये परंपरा है 50 वर्षों से कि यहाँ पर भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी बहुमतों से हमेशा विजयी होते आया है। एक समय तो माननीय गडकरी जी या विरोध यहाँ पे चुनकर आए थे, साधारण रूप से बाकी पार्टियाँ अपना प्रत्याशी जब खड़ा करती है तो उन्हें ये पता होता है कि ये पदवीधर मतदार संघ है और यहाँ हमारा चुनाव जीतना ये कठिन नहीं महाकठिन है। तो मेरा विश्वास है कि इस मतदार संघ से संदीप दिवाकर जोशी ये बहुत ज़्यादा वोटों से यहाँ पे पसंती क्रमांक एक मिलकर यहाँ के मतदाता पदवीधर मतदाता चुन कर देंगे। देखो ऐसा है कि सब लोग एकत्रित आने के बाद भी यहाँ पर जो असंतोष ये सरकार के खिलाफ पदवीधर मतदाताओं में है वो असंतोष तो व्यक्त होगा ना। वैधानिक विकास मंडल नहीं किया, क्या हुआ? कुंभकर्ण तो 6 महीने सोता था, ये तो 30 अप्रैल को ख़त्म हो गई। 6 महीने से ज़्यादा सरकार सो रही है, कुंभकर्ण से भी ज़्यादा बड़ी नींद है। यहाँ पर ये कौन सा विदर्भ से प्यार है कि यहाँ पर पूर्वग्रस्त भागों से भी तुम जब यहाँ पे पानी आया किसान परेशान हुआ तब आप 6 करोड़ 10 करोड़ का घोषणा करते हो, पैकेज देते हो, जीआर निकालते हो। ऐसी भद्दी मजाक यहाँ के जनता के साथ किया जाता है। नागपुर अधिवेशन करार है, कोई करार की पवित्रता नहीं है क्या? ये सरकार पे हम 420 का गुना दाखिल करें? कम से कम ये तो कहे कि नागपुर अधिवेशन हम नहीं ले सकते, मार्च में लेंगे। ये कौन सा रिसर्च पेपर इन्होंने निकाला कि नागपुर अधिवेशन हुआ तो कोरोना होता है, मुंबई में कोरोना नहीं होता? इनका तो नाम नोबेल पुरस्कार के लिए भेजना चाहिए। ये क्या रिसर्च है कि नागपुर तो मुंबई से, अभी कोरोना के बारे में सब लोग कह रहे कि मुंबई से तो नागपुर में धोखा कम है। अभी आयुक्त जी ने जो कागज यहाँ पे प्रकाशित किया है, यहाँ तो हर्ड इम्यूनिटी तो बहुत बढ़ी है, तो नागपुर में धोखा कम है। मगर आप हट करते हो, आपको विदर्भ से कोई प्रेम नहीं है, विदर्भ पे अन्याय करने की परंपरा आपकी सरकार आने के बाद फिर शुरू हुई है। तो यहाँ का मतदाता वो चाहे पदवीधर हो या बाकी चुनावों का है, अपना गुस्सा तो निकालेगा और इनको सबक सिखाएगा। आपको नजर नहीं आया अनिल सोगी जी तो फॉर्म भरते समय संदीप जी से साथ में खड़े रहकर वो अभी है, तो मुझे नहीं लगता। ये पार्टी की परंपरा है कि ये परिवार है, श्री अनिल सोगे जी ये अभी साथ में संदीप जी के साथ खड़े रहकर आवेदन पत्र दाखिल किया है। मुझे लगता है ये प्रश्न उपस्थित नहीं होता और भारतीय जनता पार्टी विचारों पे चलती है। देखो ऐसा भैया, जैसी दृष्टि वैसी सृष्टि, ये विरोधी पार्टियों में यही धंधा चलता है, भारतीय जनता पार्टी में ये धंधा कभी नहीं चलता। पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सियासत पर चढ़ते जाना, तेरा वैभव अमर रहे माँ हम दिन चार रहे ना रहे, ये भावना है। यहाँ कोई नाराजी नहीं रहती, कोई नाराजी नहीं होती। ये क्या कांग्रेस है क्या? सिर्फ सत्ता के लिए काम करना, ये विचारों के लिए सत्य के लिए काम करने वालों का पक्ष है? तो अनिल जी धूमधड़ाके से प्रचार करेंगे, मुझे कोई दूर तक ये शंका नजर नहीं आती क्योंकि ये परिवार है। प्रभारी चंद्रशेखर बावनकुए ने भी विश्वास जताया कि इस चुनाव में जीत भारतीय जनता पार्टी की ही होगी। चंद बहुमतन जिनको भारतीय जनता पक्षानी मित्र पक्षानी
अत्यंत नियोजनबद्ध पद्धति ने आम्ही तैयारी के लिए आत्ताच सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण 6 जिल्ह्यामध्ये सरकार विरोधी वातावरण आहे। पदवीधर मतदार संघ तसाही भाजपचा हा बालेकिल्ला आहे आणि संदीप जोशी जी हे अत्यंत कार्यकौशल्य असलेले प्रशासकीय नॉलेज असलेले संघटनात्मक काम करणारे नियोजनबद्ध काम करणारे कार्यकर्ते आहे। पदवीधर मतदार संघातली सर्व मतदार हे प्रचंड बहुमताने माननीय संदीप जोशी यांना निवडून देईल असा मला विश्वास आहे। मी सर्व मतदाराला आवाहन करतो की संदीप जोशी यांना एक क्रमांकाचं मत देऊन विजयी करावं असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो। भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी संदीप जोशी ने भी पत्रकारों से बात की तो उन्होंने बताया कि सालों से पदवीधर में भारतीय जनता पार्टी ही जीतते आ रही है और इस वर्ष भी भारतीय जनता पार्टी की ही जीत होगी। भारतीय जनता पक्षाकडे आहे। आमचे सर्वांचे नेते माननीय नितीन जी गडकरी असतील, माननीय गंगाधरराव जी फडणवीस असतील, माननीय अनिल जी सोले असतील, या सर्वांनी या मतदार संघाचं संपूर्ण जोपासन हे केलेलं आहे। या मतदार संघातील सर्वसामान्य कार्यकर्ता युवा मोर्चापासून तर आज महापौर पदापर्यंत पोहोचलेला एका सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाचे नेते माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच इतर सर्व माननीय खासदार आमदार यांनी एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे। या मतदारसंघातील पदवीधरांच्या प्रश्नासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी, त्याचप्रमाणे विदर्भावर हे सरकार वारंवार करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मी या ठिकाणी संघर्षाची भूमिका देखील घेणार आहे आणि या मतदारसंघाला सर्वसामान्य कार्यकर्ते त्याचप्रमाणे माननीय नेते मंडळी पदाधिकारी मंडळी या सर्वांना सोबत घेऊन हा भारतीय जनता पक्षाचा गड हा कायम ठेवणार आहे।